नमस्कार, मी सुरेखा, सुरेखास किचनमध्ये। आज आपण भरलेली सिमला मिरची, ते पण रस्सेदार सिमला मिरची कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी मी इथं छोट्या आकाराच्या 4 सिमला मिरची घेतलेल्या आहेत, कांदा, टोमॅटो आणि इतर मसाले घेतलेले आहेत, जसं की धना पावडर, हळद, लाल मिरची पावडर, जिरं आणि मोहरी। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर घेऊन हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छान असं पेस्ट करून घेतलेले आहे। कुकर तोपर्यंत मी गरम व्हायला ठेवलेला होता, छान असा कुकर तापलेला आहे। त्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून त्यामध्ये 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा मोहरी छान असं फुलल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा पण लालसर होईपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतल्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो मी या ठिकाणी 1/2 चिरून ठेवलेलं होतं, मोठ्या आकाराचं टोमॅटो मी या ठिकाणी 1/2 चिरलेलं होतं। तेही मऊ होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलेलं होतं ते वाटण टाकून घ्यायचं आहे आणि तेही व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने एकजीव होईपर्यंत सर्व वाटण, सर्व मसाला आपला एकजीव होईपर्यंत व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आता इतर मसाले टाकून घ्यायचे आहेत। हा लसूण खोबऱ्याचा मसाला अगदी त्याची कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 चमचा धना पावडर, 1/2 चमचा हळद आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती 1/2 चमचा या ठिकाणी टाकून घेतलेला आहे आणि तुमच्या घरगुती पद्धतीचं हे काळं तिखट मी या ठिकाणी 1.5 चमचा टाकून घेतलेला आहे। तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता। आता हा मसाला आपला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा परतून झालेला आहे। अशा पद्धतीने तेल सुटलं की यामध्ये आपल्याला 1 चमचाभर भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आणि तेही अशा पद्धतीने व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आता मी या स्टेजला गॅस बंद केलेला आहे, तेल आपलं छान असं मसाल्याला सुटलेलं आहे। आता हा मसाला एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि थोडासा मसाला माझा कुकरलाच आहे, तर गॅस बंद केलेला आहे आणि हा मसाला छान असा गार होईपर्यंत मी ठेवलेला आहे। थंड झाल्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। मसाला आपला थंड झाला की हा मसाला आपण या सिमला मिरचमध्ये भरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी सिमला मिर्च कट केलेला आहे, त्याचा शेंडा ठेवलेला आहे आणि जो बुडका असतो तो काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि आतलं जे बी असतं तेही मी कट करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मिरचीमध्ये मसाला व्यवस्थित असा भरून घेतलेला आहे। सिमला मिर्च अशा पद्धतीने जर केली तर खूप टेस्टी लागते आणि चवीलाही उत्तम होते। तुम्ही नेहमी नेहमी सुक्की सिमला मिर्च पाहिलीच असेल, पण पातळ अशी सिमला मिर्च तुम्ही याआधी कधी पाहिली नसेल तर ही एकदम टेस्टी लागणारी अगदी रस्सा, सिमला मिरचीचा रस्सा एकदम चविष्ट असा लागतो। तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आता राहिलेला जो मसाला होता सिमला मिर्च भरून, तर तो मी या कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे। कुकरमध्ये तो मसाला टाकून घेतल्यानंतर त्याचबरोबर आपल्याला सिमला मिर्च, भरलेली सिमला मिरचीही टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि राहिलेला मसालाही अशा पद्धतीने टाकून घेऊन आता यामध्ये मी मिक्सरचं भांडं आणि ही प्लेट अशा पद्धतीने धुवून एवढं असं पाणी मी ओतलेलं आहे। तुमच्या अंदाजानुसार किंवा तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं तुम्ही पाणी यामध्ये ओतू शकता। तर अशा पद्धतीने मी 1/2 कुकर थोडक्यात मी पाणी ओतलेलं आहे आणि गॅस मी पेटवलेला आहे। आता गॅस चालू केल्यानंतर मी 3 शिट्ट्या मी केलेल्या आहेत, अशा पद्धतीने 3 शिट्ट्या मी याच्या करून घेतलेल्या आहेत। आता कुकर थंड झालेला आहे, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एकदम रस्सेदार, एकदम चविष्ट अशी सिमला मिरची आपली म्हणजेच ढोबळी मिरची तयार झालेली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर आणि अशा पद्धतीने जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही अशा पद्धतीने आपला सिमला मिरचीचा म्हणजेच ढोबळी मिरचीचा रस्सा तयार झालेला आहे। ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका।
तुम्हाला जराशीच तरी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.